महायुती या निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारे यांनी व्यक्त केला. प्रचार कार्यासाठी सोलापूर दौऱ्यावर असलेले भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारचा 5 वर्षांचा कार्यकाळ हा लोकाभिमुख राहिला. सर्वसमावेशक असं कार्य राज्य सरकारनं पार पाडलं. यामध्ये पारदर्शकता तसंच विश्वासाचं वातावरण तयार करण्यात महायुतीच्या सरकारला यश आलं. दुसरीकडं केंद्रात 370 कलम हटवून देश एकसंध राखण्यात सरकारनं ऐतिहासिक आणि खंबीर असं पाऊल उचललं. अशा सर्व बाबी जनतेला भावल्या असून विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती ही निश्चितच 200 जागांचा टप्पा पार करेल असा विश्वास भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केला. शहर अध्यक्ष विक्रम देशमुख तसंच किशोर देशपांडे यांची यावेळी उपस्थिती होती. आम्ही 432 कोटी रुपये 5 वर्षांमध्ये गरजू लोकांना मिळवून दिले, त्याचा प्रचंड फायदा लोकांना झालेला आहे. प्रत्येकाला घर देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हातामध्ये आपण घेतला, त्याची एका अर्थाने शुभारंभ या सोलापूरमध्येच झाला. पिढी कामगारांच्या घरांचं जी काही अनेक वर्षांची मागणी या सोलापूर शहरातली होती ती पूर्ण करून त्याचं भूमिपूजन करायला प्रधानमंत्री स्वतः इथे आले होते आणि त्या पद्धतीची घरं ही बेघरांना देण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये चालू झाला. आपण 3 लाखापेक्षा जास्त घर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये दिलेली आहेत आणि पुढच्या 2022 पर्यंत म्हणजे 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण होत आहे तोपर्यंत 22 लाख घरं ही महाराष्ट्रामध्ये बांधून देण्याचं उद्दिष्ट आपण 22 लाख नाही माफ करा 19 लाख 40 हजार घरं बांधण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे.